नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती, आणि विषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि बेरिएट्रिक सर्जन असणारे डॉक्टर मुफजल लकडावाला आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपले सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर लकडावाला यांची. नमस्कार सर. नमस्कार महेश. डॉक्टर लकडावाला हे सेलिब्रिटी सर्जन आहेत असं म्हटलं जातं गमतीने, आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये सतत आपण न्यूजपेपरमधून वेगवेगळ्या मीडियामधून त्यांचं नाव ऐकत असाल. खास करून एमाम ह्या 500 किलो वजनाच्या एका महिलेवरती केलेल्या बेरिएट्रिक सर्जरीबद्दल, तिचं आयुष्य पूर्ण बदलून गेल्या शस्त्रक्रियेनंतर. 500 किलोवरनं ती 176 किलोवरती आली, आणि अर्थातच ह्या ज्या दुर्बीण उपचारांची सुरुवात आहे ह्याची सुरुवात सर्वप्रथम भारतामध्ये करण्याचं श्रेय हे डॉक्टर मुफजल लकडावाला यांना जातं. मी म्हणेन की हे सर्व उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्यामध्ये डॉक्टर लकडावाला यांचा खास हात आहे, आणि सध्या ते सैफी हॉस्पिटल या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली लठ्ठपणा आणि मधुमेहावरील सर्व दुर्बीण उपचार हे या ठिकाणी देत आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपल्याला याविषयी अधिक काही मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा प्रश्न विचारे असतील तर पुढे जो संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर आहे तो जरूर टिपून घ्या, त्याच्यावरती आपण प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. पुढील 1 महिन्यासाठी सवलत दरामध्ये कन्सल्टेशनही उपलब्ध आहे, ज्याचा जरूर लाभ घ्या. अर्थातच डॉक्टर लकडावाला यांची ओळख करून देताना मला लॅपटॉपवरती काही या ठिकाणी जरूर पेशंट्स दाखवायला आवडेल, जे सर्व लोकांना माहिती असणारे असे पेशंट आहेत. गणेश आचार्य आपण बघताय आणि लकडावाला सर मागे उभे आहेत, आणि त्यांच्यावरती हे दुर्बीण उपचार केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय, आणि आपण बघू शकता कशा रीतीने. आपल्याला या ठिकाणी गडकरी सर दिसतायत, नितीन गडकरी सर, त्याचप्रमाणे व्यंकय्या नायडू जी आहेत. विविध सेलिब्रिटींवरती उपचार सरांनी केलेले आहेत, आणि बिफोर आणि आफ्टर आपण बघू शकता, म्हणजे गणेश आचार्य यांचं वजन कशा रीतीने घटलंय आणि पुन्हा एकदा सुंदर तरुणामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे. हे आहे अर्थातच श्रेय, सर्व उपचारांचं श्रेय जातं डॉक्टर लकडावाला यांनी, आणि केवळ गणेश आचार्य यांचं सेलिब्रिटी यांच्यासारखे सेलिब्रिटी नव्हे तर अनेक विविध प्रकारचे सर्वसामान्य रुग्ण आहेत ज्यांच्यावरती डॉक्टर लकडावाला यांनी हे उपचार केलेले आहेत. तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना पुन्हा एकदा सर, खास करून पहिला प्रश्न मला तुम्हाला अर्थातच हा विचारायचा आहे की ही जी वेट लॉस उपचार आहेत, दुर्बीण उपचार आहेत, हे नक्की काय आहेत, हा भाग आहेच, आणि विविध प्रकारच्या रुग्णांवरती आपण आतापर्यंत हे उपचार केलेले आहेत, तर एकंदरीतच ह्या उपचारांची सुरुवात कशी झाली आणि आता सध्या हे उपचार कशा रीतीने दिले जातात काय सांगता येईल मला? महेश, पहले तो ये जो जास्त लठ्ठपणासाठी ते ऑपरेशन जे आपण करतात, मेनली ये ऑपरेशन हम उनके लिए करते हैं जिनका वेट बहुत ही ज्यादा है. ये कॉस्मेटिक सर्जरी नहीं है. बहुत से लोग स्टार्टिंग में आते थे और बोलते थे कि मेरा 15-20 किलो कमती करो, ये सर्जरी उनके लिए नहीं है. तो कॉस्मेटिक सर्जरी और बेरियाट्रिक सर्जरी में ये अंतर है कि बेरियाट्रिक सर्जरी एक लाइफ सेविंग सर्जरी है, एक सर्जरी जिसमें कि हेल्थ बेनिफिट्स बहुत ही ज्यादा रहते हैं, और कॉस्मेटिक सर्जरी ये है जिसमें आपको सुंदर लगना है. तो जो वेट लॉस होता है बेरियाट्रिक सर्जरी में, उसके एडिशनल साइड बेनिफिट्स है कि डायबिटीज जैसे मधुमेह, उच्च रक्तदाब, हाइपरटेंशन, गाउट, यूरिक एसिड, फिर मेटाबॉलिक सिंड्रोम, आपको जो स्लीप एपनिया बीमारी रहती है, ये सभी बीमारियां एक 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 करके खत्म हो जाती है और आपकी लाइफ एक्सपेक्टेंसी बढ़ जाती है. अब माना गया है कि लठ्ठपना के कारण से बहुत सी बीमारियां है, जैसे कि कैंसर स्त्रियों में, जैसे कि यूट्रस का कैंसर हो या ब्रेस्ट का कैंसर हो, 20% उसके प्रमाण बढ़ जाते हैं अगर आपको सिर्फ लठ्ठपना है तो. और अगर आप मेल पुरुष हो और आपका प्रोस्टेट कैंसर, लार्ज इंटेस्टाइन का कैंसर और लंग कैंसर का 9% चांसेस रिस्क बढ़ जाता है अगर आप लठ्ठपना से आपको पीड़ा है तो. तो मेरा मानना है कि ये सर्जरी हमारा दिमाग सही से रखते और ये कहते कि ये सर्जरी अच्छा दिखने के लिए नहीं है, ये सर्जरी हमारी जान बचाने के लिए है, ये सर्जरी हमारी स्वास्थ्य को अच्छा करने के लिए है. और जब हम ये मान लें कि ओबिसिटी इज द मदर ऑफ ऑल डिजीजेस, तो बहुत सी चीजें बदल सकती है. सो हे सर, फार तुम्ही महत्वाचं सांगितलं की लठ्ठपणा हा अनेक रोगांना कारणीभूत आहे, आणि आता इनफॅक्ट लठ्ठपणाला एक आजार मानलं जातं, याचं कारण लठ्ठपणामुळे होणारा मधुमेह किंवा डायबिटीज आहे, आणि ह्या अनुषंगाने येणारे विविध आजार आहेत, ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे, स्त्रियांमध्ये पीसीओडी सारखा आजार आहे, वंध्यत्व आहे, इन्फर्टिलिटी म्हटलं जातं, मानपाट, कंबरदुखी, स्लिपडिस सारखा आजार आहे, गुडघेदुखी, जॉईंट पेन आहे, निद्रानाश आहे, स्लीप ॲपनिया आहे, घोरण्याचा आजार आहे, आणि विविध प्रकारचे इतरही आजार ज्यांना आपण आमंत्रण देत असतो, आणि ह्या लठ्ठपणावरती मात करणं आवश्यक आहे.
अर्थातच ह्या विषयी आपण अधिक जाणून घेत असताना पुन्हा एकदा लॅपटॉपकडे बघूया की कशा रीतीने ह्या रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय या उपचारांनी, खास करून ज्याला दुर्बीण उपचार म्हटले जातात. बघू शकता आपण की ह्यांचं आधीचं जे वजन 125 किलो होतं ते आता 117 किलोवरती आलेलं आहे. त्याचप्रमाणे 125 किलो वजनाच्या ह्या आता 77 किलो झालेल्या आहेत आणि एका सुंदर तरुणीत रूपांतर झालंय. आपण 117 किलो वजनाची ही लठ्ठ स्त्री बघू शकता आता 89 झालेली आहे आणि 160 किलोची 100 किलो झालेली आहे. विविध प्रकारचे रुग्ण आहेत. सर, ह्या सेलिब्रिटी रुग्णाविषयी मला जरूर आपल्याला विचारायला आवडेल. ऋतिक रोशन जी बहीण आहे ज्याच्यावरती आपण हे उपचार केले होते, त्यांना काय त्रास होता आणि कोणत्या प्रकारचं ऑपरेशन आपण त्यांच्यावरती केलं? तो जेव्हा ते आली होती सुनैना रोशन, आता 2-3 वर्ष झाले. तो काय झालं होतं की ती जेव्हा आली होती तिला खूप म्हणजे वेट 140 किलोज होता तिचा. तिला डायबिटीज होता, लिव्हरमध्ये खूप सुजन होती, डिप्रेशनशी खूप औषध वगैरे घेत होती ती आणि ब्लड प्रेशर, सगळी बिमारी, स्लीप ॲपनिया, सगळी बिमारी होती तिला. मी फक्त राकेश रोशनला आणि पिंकी रोशनला, तिचे आई वडील जे आहे, त्यांना तेच सांगितलं की मी ट्राय करणार आहे की तिची लाईफ बदलून मी आय ट्राय अँड चेंज अ लाईफ. आणि आता 15-20 दिवसापूर्वी तिने मला एक फोटोग्राफ पाठवले की ती आता मला भाई मानते आणि राखी पण मानते सुनैना. आणि तिने सांगितलं की प्लीज भाई, प्लीज पुट दिस पिक्चर्स अप, मीन्स आपके आपके जो फेसबुक पे आपके अपनी मेरे पिक्चर्स डाले. तो मैंने उनको ना कह दिया, मैंने कहा कि ये बहुत ही सेल्जी रहेगा और मुझे बिफोर आफ्टर पिक्चर्स आपके डालने नहीं है. तब उन्होंने कहा कि भाई प्लीज डालिए. और दूसरे दिन ही ऋतिक ने खुद ने डाल दिया अपने ट्विटर अकाउंट पे और ये बहुत ही वायरल हो गया क्योंकि ऋतिक की इतनी बड़ी फैन फॉलोइंग है. और जब वो अमेरिका से आया तो उसने अपनी बहन में इतना बदलाव देखा. yes. तो उन्होंने कहा दीदी वेरी प्राउड ऑफ यू क्योंकि आप मानते हो कि पूरी फैमिली बहुत ही फिट है. yes. और सिर्फ बहन को कितना कॉम्प्लेक्स होगा जब उसको बहुत से कारणों से उसका वेट बढ़ गया था. अब उसकी पूरी लाइफ उसको वापस मिल चुकी है, सभी दवाइयां बंद कर चुकी है डिप्रेशन की, डायबिटीज चले गया है, उसका लिवर सुधर गया है और अब उसका वेट करीबन 60 किलो का वेट लॉस हो गया है उसका. अमेझिंग, कॉंग्रॅच्युलेशन सर. आणि केवळ हे नव्हे तर अनेक विविध प्रकारच्या रुग्णांवरती आपण आता विविध उपचार केलेले आहेत. हे उपचार कसे केले जातात हे दाखवणारी आपण आता एक एव्ही बघणार आहोत. गॅस्ट्रेक्टॉमीची पहिली, 2-3 प्रकारच्या प्रॉप्युलर ह्या शस्त्रक्रिया आहेत, त्यातली पहिली आपण बघूया गॅस्ट्रेक्टॉमीची एव्ही. हे दुर्बीण उपचार आहेत सर अर्थातच. तर आपण स्क्रीनवरती बघून सांगा हे निश्चित कसे केले जातात, काय सांगता येईल? ये गैस्ट्रिक बायपास की सर्जरी है. तो स्टमक के ऊपरी हिस्से में हम छोटा सा पाउच बनाते हैं जिसमें कि 15-20 सीसी का आपका खाना जाता है. फिर इंटेस्टाइन को मेजर करते हैं, वहां से 100 सेंटीमीटर दूर से हम काटते हैं. निचला हिस्सा ऊपर जाके स्टमक के पाउच को ज्वाइन किया जाता है. तो इससे क्या होता है कि आपका खाना डायरेक्टली वहां पर जाएगा और निचला हिस्सा जो कि है जहां से आपकी बाइल की जूस, पैनक्रियास की जूस, सभी डाइजेस्टिव एंजाइम्स नीचे आती है तो वो नीचे ज्वाइन हो जाती है. तो कि आपकी डाइजेशन के ऊपर फर्क नहीं पड़ता है. अब ये नीला वाला जो है वो आपका खाना है और पीला वाला जो है आपका डाइजेस्टिव जूस है. तो आप देख रहे हो कि खाना डायरेक्टली आपके इंटेस्टाइन्स में जाता है. उसके कारण से बहुत से हार्मोन जो आपकी डायबिटीज पे अच्छे से है जैसे कि PYY, GLP-2, इनका प्रमाण बढ़ जाता है और उसके कारण से आपकी डायबिटीज कम हो जाती है. दूसरी चीज ये मानते हैं कि जबकि 80% स्टमक के हिस्से में खाना जाता ही नहीं है और पहले इंटेस्टाइन के पहले 100 या 50 सेंटीमीटर में जाता नहीं है तो उससे जो डायबिटीज के लिए हानिकारक हार्मोन रहता है जिसे कि अलग अलग मेडिकल टर्म्स आप सोच लो कि एक हार्मोन है जिससे कि आपकी डायबिटीज पे हानिकारक इफेक्ट पड़ सकता है तो वो उसका प्रमाण नीचे हो जाता है. और इसके कारण से डायबिटीज पे जो लठ्ठपना के कारण से डायबिटीज या ओबिसिटी के कारण से टाइप 2 डायबिटीज रहती है उसका प्रमाण बहुत ही कम हो जाता है. और ये मानना चाहिए कि हमारे देश में जहां के इंडिया नंबर 2 है टाइप 2 डायबिटीज में दुनिया भर में, चाइना से सेकंड है और नंबर 3 ओबिसिटी या लठ्ठपना में दुनिया भर में हमारे नंबर्स है. तो ये एक लाइफ लॉन्ग के लिए अगर आपको कोई चांस देगा कि आपकी डायबिटीज निकाल दो तो बहुत ही अच्छा उपाय है. हमने स्टडीज की है अब जिसमें कि ये माना गया है कि अगर आप सर्जरी करवा लो तो पहले 2 साल में सर्जरी के कॉस्ट वगैरह ज्यादा रहते हैं तो आपको लगेगा कि ये थोड़ी महंगी है. लेकिन 2 साल के बाद जो उसकी बेनिफिट्स है जैसे कि आपकी सभी डायबिटीज के लिए, ब्लड प्रेशर के लिए दवाइयां कमती हो जाती है
और उसके जो बेनिफिट है एड ऑन होते हैं, तो 18 महीनों के बाद ये सिर्फ बेनिफिट ही बेनिफिट देती है आपको लाइफ भर के लिए। यस, आणि असे बेनिफिट मिळाले काही रुग्ण आपण बघूया पुन्हा एकदा लॅपटॉप वरती की कशा रीतीने ह्या रुग्णांच्या आयुष्यात परिवर्तन घडले। आपल्यालाही या विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या। ह्यांनी 46 किलो वेट लॉस केलेलं आहे। सर आपण ह्या रुग्णांविषयी आम्हाला काय सांगू शकाल, विविध प्रकारचे रुग्ण आहेत काय सांगू शकाल? आप देख रहे हो कि जब ये औरत आई थी तो पहले उनका वेट बहुत ही ज्यादा था और अब करीबन 50 किलो के करीब उनका वेट कमती हो गया। मेनली हम वेट लॉस के बारे में नहीं बात करते, हम बात करते वो चीजें जो कि आपको जो आप नहीं कर सकते हो लाइफ में वेट के कारण से या लठपना के कारण से, वो आपको मिल जाती है। जैसे कि बहुत सी औरतें ऐसी है डिप्रेशन में चली जाती है क्योंकि वो शॉपिंग करना चाहती है, दुकान में जाती है, कपड़े ट्राई करती है और कोई हंसते उनके ऊपर या उनके कपड़े फिट नहीं होते। बहुत सी औरतें ऐसी है कि जो अपनी माँ को अपनी बहन को बहुत ही हेट करना चालू कर देती बिकॉज उनका वजन कमती रहता है उनका ज्यादा रहता है। तो डिप्रेशन, सुसाइडल अटेम्प्ट, बहुत सी ज्यादा प्रॉब्लम्स है ये वेट के कारण से। अब जब उनका वेट घट जाता है तो उनकी जो आर्थिक स्थिति रहती है बहुत ही सुधर जाती है और जो भी बीमारियां हैं वो कम हो जाती है। तो इसके कारण से बहुत ही आप अगर बोल लो कि सभी बीमारियों का अगर सुधार एक चीज है तो बेरियाट्रिक सर्जरी या मेटाबॉलिक सर्जरी। मला वाटतं आणि हे जरूर आपणही नमूद करून घ्या की आपल्याला जर का लठ्ठपणा आणि मधुमेहावरील उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जो संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात 9820062040 त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अधिक मार्गदर्शन घेऊ शकता। कार्यक्रमात पुढे आपण जाणून घेणार आहोत की अजून कशा रीतीने ह्या उपचारांविषयी आपल्याला अधिक या उपचारांविषयी तर जाणून घेणार आहोतच आपण, पण केवळ लठ्ठपणाने तर लठ्ठपणामुळे येणार मधुमेह किंवा डायबिटीस ह्याच्यापासून आपण कसे मुक्त होऊ शकतो जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर। नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती लठ्ठपणा मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती आणि प्रख्यात लॅप्रोस्कोपिक आणि बेरियाट्रिक सर्जन असणारे डॉक्टर मुफझल लकडावाला आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सरांनी आपल्याला मार्गदर्शन केले की कशा रीतीने केवळ दुर्बीण उपचारांनी आपण आता लठ्ठपणावरती तर मात करताच, पण लठ्ठपणामुळे येणारे जे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये डायबिटीस म्हणजे मधुमेह हा प्रमुख आजार आहे, या अनुषंगाने ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे, जॉईंट पेन म्हणजे संधिवात आहे, गुडघेदुखी आहे, मानपाट कंबरदुखी, स्लिपडिस्क सारखा आजार आहे, निद्रानाश आहे, दम आहे, घुरण्याचा आजार आहे, विविध प्रकारचे आजार ह्याच्यावरती आपण मात करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी म्हणेन की एक पुन्हा एकदा क्वालिटी ऑफ लाईफ आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे उपचार आहेत आणि याविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण जरूर पुढील नंबरवरती फोन करा जे आपण स्क्रीनवरती बघत आहात 9820 त्यानंतर पुढे 62040 असा हा नंबर आहे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, अधिक मार्गदर्शन घेऊ शकता। डॉक्टर लकडावाला खास करून सैफी हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेत, या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली लठ्ठपणावरचे सर्व उपचार उपलब्ध आहेत। सर्वसामान्य रुग्णांसाठी खास करून पुढील एक महिन्याच्या सवलती दरामध्ये सल्ला उपलब्ध आहे, कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ज्याचा जरूर लाभ घ्या। आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मला आवर्जून पुन्हा एकदा लॅपटॉपकडे जावंस वाटतं। या ठिकाणी आपण बघतो विविध प्रकारचे रुग्ण कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले। मगाशी आपण स्त्रियांच्या लठ्ठपणाविषयी खास करून मार्गदर्शन घेतलं होतं, पण खास करून ज्यांचं वजन आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांना या ठिकाणी डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इतरही विविध प्रकारच्या समस्या आहेत ह्यांच्यावरती मात करून हे रुग्ण पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद लुटत आहेत याविषयी आपण जाणून घेत असताना, सर मला पुन्हा एकदा आपल्याला विचारायचं आहे की आपण मगाशी गॅस्ट्रिक बायपास नावाचं एक ऑपरेशन बघितलं होतं ज्याच्यामध्ये जे खास करून आपण डायबिटीस आणि लठ्ठपणा असेल तर करता मला वाटतं, आता स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी ही एक पॉप्युलर अजून एक ऑपरेशन आहे, आपण ती पण बघूया स्क्रीनवरती। आणि हे ऑपरेशन कोणत्या रुग्णांसाठी जास्त फायदेकारक आहे आम्हाला सांगा, काय सांगता येईल? जो लोग जिनकी उम्र कमती रहती है, जिनको कि मल्टीविटामिन ज्यादा लेने की जरूरत नहीं रहती है या लाइफ लॉन्ग लेने की उनको इच्छा नहीं रहती, तो स्लीव गैस्ट्रेक्टोमी करते हैं। स्लीव गैस्ट्रेक्टोमी में हम क्या करते हैं कि स्टमक के दोताई हिस्से को निकाल फेंकते हैं, वो दोताई हिस्सा जैसे कि स्टेपल करके निकाल देते हैं, तो ऊपरी स्टमक के ऊपरी हिस्से में 80% वो हार्मोन रहते हैं घ्रेलिन हार्मोन, जिससे कि हम खाना देखते हैं और हमें भूख लगती है, वो हार्मोन परमानेंटली निकल जाता है। उसके कारण से स्टमक की कैपेसिटी कमती हो जाती है, स्टमक की कैपेसिटी कमती होने से जो आप मानते हो कि फुलनेस या सटाइटी वो जल्दी आ जाती है और आपको फीलिंग ऑफ फुलनेस, आप थोड़ा भी खाना खाते हो तो आपको लगता है कि आपने खाना बंद करना चाहिए। दूसरी चीज है कि जब आप खाना जल्दी से स्टमक से निकलता है तो वही हार्मोन जैसे मैंने बताया तो डायबिटीज के लिए अच्छे है, जिसके PYY और GLP-1 उनका प्रमाण बढ़ जाता है और उसके कारण से आपकी डायबिटीज कम हो जाती है। Okay. तो ये दो कारणों से ये स्लीप गैस्ट्रेक्टोमी अच्छी रहती है, लेकिन जिनको की एसिडिटी बहुत ज्यादा रहती है और रिफ्लक्स सिम्टम्स रहती है तो उनको सोच समझ के ये सर्जरी करनी चाहिए। ओके, सो हे फार महत्त्वाचं आहे की ह्याच्यासाठी आपल्याला
या ठिकाणी योग्य निदान आणि योग्य त्यानंतर उपचार ठरवणं गरजेचं आहे, आणि अर्थातच हे तज्ज्ञांचं काम आहे. जरूर आपण ह्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी पुढे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघतात, फोन जरूर करा, अपॉइंटमेंटही घेऊ शकता, आणि पुढील एक महिना जो सवलतीचा लाभ आहे तोही आपण जरूर घ्या. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू येते लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती, अर्थातच ओबेसिटी डायबिटीसवर असणारे दुर्बीण उपचारांविषयी, आणि प्रख्यात लॅप्रोस्कोपिक आणि बेरियाट्रिक सर्जन असणारे डॉक्टर मुफजल लकडावाला आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की डॉक्टर लकडावाला सैफी हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या लठ्ठपणाच्या आणि त्याचप्रमाणे मधुमेहावरील दुर्बीण उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि खास करून मला आवर्जून सांगायचं वाटतं की ह्या त्यांच्या सेंटरला सेंटर ऑफ एक्सलन्सचा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर मुफजल लकडावाला यांनी सर्वप्रथम भारतामध्ये ह्या शस्त्रक्रियेची सुरुवात केलीच, पण खास करून विविध प्रकारच्या रुग्णांवरती त्यांनी आतापर्यंत उपचार केलेले आहेत, आणि अनेक रुग्णांना पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद मिळवून दिलेला आहे. आणि अशीच एक रुग्ण आहे, तिचं नाव आहे इमान, ज्याच्याबद्दल आपण न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये, टीव्हीवरती बऱ्याचदा ऐकलं असेल, आणि सर्वच आमच्याही हॅलो डॉक्टरच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की नक्की हिच्या बाबतीत घडलं काय होतं. तर आपण आता डॉक्टरांच्याच तोंडून ऐकूया. सर, हे इमान पेशंटबद्दल खूप मीडियामध्ये आम्ही ऐकलं, आणि ही खूप म्हणजे मला वाटतं जगातील सगळ्यात लठ्ठ स्त्री होती ही, जिच्यावरती आपण ऑपरेशन केलं. पण मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की जगातल्या सगळ्यात लठ्ठ स्त्रीचा, जी भारतीय नाहीये, तिने एका भारतीय डॉक्टरला या ठिकाणी निवडलं आपल्यावरच्या उपचारांसाठी. कसं घडलं सर हे सगळं, काय सांगता येईल? तो आपने जो बोला कि उन्होंने हमें सिलेक्ट किया, हमें चूज किया, एक्चुअली थोड़ी चेंज थी. जब उनकी बहन ने हमें पहले अप्रोच किया तब उसका वेट 504 किलो के करीब था. सिर्फ उसकी गर्दन मूव हो सकती थी. उसकी राइट साइड पे पैरालिसिस थी, वो पानी भी मुंह से नहीं गिल पाती थी. और तब उन्होंने हमसे कहा था कि आप मेरी बहन को बचाइए. हमने पूरी कोशिश की है, दुनिया भर के डॉक्टरों को अप्रोच किया, लेकिन कोई उनका केस लेने के लिए तैयार नहीं था. हमने पहले तो एक ह्यूमैनिटेरियन कॉज पे उसका केस लिया. हमें तब पता था कि शायद सभी मेरे दोस्त, जो भी दुनिया भर के प्रसिद्ध डॉक्टर्स हैं, मेरी टीम के लोग सभी मुझसे कह रहे थे कि मत लो, नाम बन चुका है, नाम बिगाड़ने की कोशिश कर रहे हो. ये मीडिया है, एक दिन आपको बना देगी, दूसरे दिन गिरा देगी. तब मुझे पता नहीं था कि ये होगा, लेकिन तब मेरे मन में ऐसा ही था कि मैं इस स्त्री की जान सुधार सकूं. कैसे भी इसको, जो स्थिति में थी कि यूरिन या स्टूल में पड़ी रहती थी, उसको कैसे भी सुधार सकूं. तो जब आपके रिपोर्टर्स भी थे वहां पर, पहली प्रेस कॉन्फ्रेंस में मैंने कहा था कि इस स्त्री को मैं बिठा के भेजूंगा बंबई से. तब मुझे नहीं पता था कि 3 महीने में कर पाऊंगा, 6 महीने में कर पाऊंगा, 1 साल में कर पाऊंगा. मैंने सिर्फ कहा था कि मैं उसे बिठा के भेजूंगा. 3 महीने के अंदर उसका करीबन 330 किलो वेट कमती हो गया. और वो बैठ सकी, उसके उसके हाथ थोड़े से हिलने लगे, वो थोड़ा सा गिलने लगी. तब हमने सिस्टर को कहा कि मेरे हिसाब से बहुत ही सुधार आ चुका है. ये तो बहुत ही बढ़िया, इतनी अच्छी ट्रीटमेंट कैसे हुई है, कितनी जल्द हुई, ये पूरी टीम ऑफ डॉक्टर्स जो हमने लाई थी, उनके उनकी मेहनत और उनकी लगन के कारण से हुआ है. लेकिन ऑर्थोपेडिक डॉक्टर्स जब आए थे तो उन्होंने उनके पैर देखे थे और उन्होंने कहा था कि ये कभी चल नहीं पाएगी, क्योंकि 11 साल की उम्र से वो सिर्फ क्रॉल कर चुकी थी, वो चली नहीं थी. और उसके जो घुटनों के नीचे के जो बोन्स थे वो डेवलप ही नहीं हुए थे. तो हमारे जो बंबई के बहुत से बड़े बड़े डॉक्टर, ऑर्थोपेडिक सर्जन, सभी ने कहा कि ये चल नहीं पाएगी. तब उनकी बहन ने कहा, आप कैसे कह रहे हो कि चल नहीं पाएगी? तो सभी उनके तेवर बदल गए और उन्होंने कहा कि आप 2 साल तक रखो. तो हमने कहा कि पूरी इंडिया ने आपकी बहन के लिए दुआएं की है, सबने छोटे छोटे पैसे जुड़ के सब आपके लिए किया है. तो हम सिर्फ डॉक्टर है, हमें सिर्फ वही पता है जो हम कर सकते, हम कोई भगवान या खुदा नहीं है. तो उन्होंने कहा कि दुबई में किसी ने हमसे कहा कि वो चला के भेजेंगे. तो आई सर, फिर आपका नसीब आपकी बहन के लिए, हमें भी बहुत खुशी होगी अगर वो चला पाए. लेकिन हमारे डॉक्टर जो ऑर्थोपेडिक डॉक्टर है, मैं वेट लॉस स्पेशलिस्ट हूं, मैंने वेट लॉस करके दिखाया, लेकिन चला नहीं पाऊंगा. तो फिर वो यहां से लेके गई. हमें अभी भी खेद है और दुख है कि इतना सब कुछ करने के बावजूद भी वो इतनी कॉन्ट्रोवर्सी में लेके गए. आई थिंक
ये हमें सिर्फ इतना याद रखना चाहिए कि जो एक सबसे लठ महिला थी दुनिया भर की, उन्होंने इंडियन डॉक्टर के ऊपर विश्वास जताया, हमने वो विश्वास पूरा किया, उसका 330 किलो 3 महीने के अंदर गया, मेडिकल सर्कल्स में ये एक रिकॉर्ड है, और अब भी दुनिया भर के जो भी ज्यादा कॉम्प्लिकेटेड केसेस है वो हमें अप्रोच करते हैं कि भैया आपने कैसे इनका वेट लॉस किया हमें बताइए, क्योंकि हम भी वही करना चाहते हैं। तो मेडिकल सर्कल्स में आई थिंक इंडिया का नाम बहुत ही सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा, क्योंकि ये महिला इतना अच्छा करके गई। येस, एक अजून सुनैना रोशन ज्यांचं आपण मगाशी बघितलं त्यांचं चित्र बघूया पटकन, की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय हे सुद्धा एक सेलिब्रिटी पेशंट आहेत, काय सांगता येईल पटकन? सुनैना, मैंने कहा जैसे आप पिक्चर में देख सकते हो इतना फर्क आ गया है, मेरे हिसाब से उनके अगर आप उनके सिर्फ चेहरे को देखोगे तो आपको पता चलेगा कि इतनी खुशी उनके चेहरे के अंदर आ गई, इतना कॉन्फिडेंस आ गया। मुझे उनकी मेडिकल साइड इफेक्ट्स के बारे में बात करनी ही नहीं है, जैसे कि डायबिटीज, ब्लड प्रेशर, फैटी लिवर डिजीज, मुझे सिर्फ उनके चेहरे को देख के बताना है कि ये एक 40 साल की महिला है जिनके चेहरे पे इतनी खुशी आ रही है, और बेरियाट्रिक सर्जरी सिर्फ एक ही ये सर्जरी है जो ये खुशी आपके चेहरे में डाल सकती है। येस, आपण पुन्हा एकदा काही रुग्ण बघूया लॅपटॉप वरती की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले, पटकन एकदा लॅपटॉप कडे जाऊया आपण की ह्या रुग्णांच्या आयुष्यात घडलेलं परिवर्तन आपण बघू शकता। विविध प्रकारचे रुग्ण आहेत ज्यांनी डॉक्टर मुफजल लकडावाला यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे, आपण ह्या बघताय सुंदर तरुणीत रूपांतर झालंय, 117 वरून 89 किलो सुनैना रोशन ज्यांना आपण नुकतंच बघितलं होतं, 47 किलो यांचा वेट लॉस झालाय, त्याचप्रमाणे 28 किलो यांचं झालेलं आहे, एका सुंदर तरुणीत रूपांतर झालंय, आणि ह्या सर्व पेशंट्सना, ह्या सर्व रुग्णांना आयुष्य जगण्याचा आनंद डॉक्टर मुफजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपचारांमुळे मिळालेला आहे। आणि केवळ स्त्री रुग्ण नव्हे तर पुरुषही अनेक आहेत ज्यांचं पोटाचा घेर जास्त आहे, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला जॉईंट पेन आहे, आणि ह्या सर्व समस्यांमधनं मुक्त होऊन आयुष्य जगण्याचा आनंद ह्या सर्व रुग्णांना डॉक्टर मुफजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला आहे। आपण विविध प्रकारचे रुग्ण बघतोय आणि विविध एकशे एकोणचाळीस किलोवरनं त्यांचं 40 किलो वजन कमी झालेलं आहे, हे विविध प्रकारचे रुग्ण आहेत, हरप्रीत सिंग दिसतायत आपल्याला, ह्या सर्व रुग्णांना आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा डॉक्टर लकडावाला यांनी मिळवून दिलेला आहे। सर, आपण खरोखर मी म्हणेन की एक ह्या सर्व रुग्णांचे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याची गुणवत्ता वाढवलेली आहे, जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? मला तेच म्हणणं आहे की बहुत से लोग कहते हैं कि ये सर्जरी बहुत ही कॉम्प्लिकेटेड है, डेंजरस है। एक व्यक्ति को जिनका पॉलिटिकल करियर ऑलमोस्ट एंड होने को था, हमने वाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया बना दिया ये सर्जरी के कारण से। एक व्यक्ति जो है आज आपका ट्रांसपोर्ट मिनिस्टर है, जो कि रोड्स इतनी फास्ट बना रहे हैं कि और कोई उनको रोक ही नहीं पा रहा है। तो ये दो व्यक्तियों को देख के आपको मानना चाहिए कि ये सर्जरी बहुत सी लाइफ में पॉजिटिविटी ला सकती है, कोई भी रिस्क नहीं है। आपके डॉक्टर से सलाह करिए प्लीज, क्योंकि आप ये मौका मत जाने दीजिए। yes. उसके पहले कि आप लाइफ के कॉम्प्लिकेशंस में चले जाए। yes. ये आप प्लीज जरूर हे आपण कॉम्प्लिकेशन वाढवण्याआधी जरूर लठ्ठपणा आणि हे मधुमेहावरील दुर्गुण उपचार घ्या, आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 9820062040 या नंबरवरती जरूर फोन करा, अपॉइंटमेंट घेऊ शकता, पुढील 1 महिना सवलत दरामध्ये सल्ला उपलब्ध आहे, त्याचाही लाभ घ्या, आणि जरूर आपण लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करा। डॉक्टर लकडावाला, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद। धन्यवाद। जगण्याचा आनंद डॉक्टर मुफजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपचारांमुळे मिळालेला आहे। आणि केवळ स्त्री रुग्ण नव्हे तर पुरुषही अनेक आहेत ज्यांचं पोटाचा घेर जास्त आहे, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला ब्लड प्रेशर आहे, कोणाला जॉईंट पेन आहे, आणि ह्या सर्व समस्यांमधनं मुक्त होऊन आयुष्य जगण्याचा आनंद ह्या सर्व रुग्णांना डॉक्टर मुफजल लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला आहे। आपण विविध प्रकारचे रुग्ण बघतोय आणि विविध एकशे एकोणचाळीस किलोवरनं त्यांचं 40 किलो वजन कमी झालेलं आहे, हे विविध प्रकारचे रुग्ण आहेत, हरप्रीत सिंग दिसतायत आपल्याला, ह्या सर्व रुग्णांना आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा डॉक्टर लकडावाला यांनी मिळवून दिलेला आहे। सर, आपण खरोखर मी म्हणेन की एक ह्या सर्व रुग्णांचे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याची गुणवत्ता वाढवलेली आहे, जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? मला तेच म्हणणं आहे की बहुत से लोग कहते हैं कि ये सर्जरी बहुत ही कॉम्प्लिकेटेड है, डेंजरस है।
एक व्यक्ति को जिनका पॉलिटिकल करियर ऑलमोस्ट एंड होने को था, हमने वाइस प्रेसिडेंट ऑफ इंडिया बना दिया ये सर्जरी के कारण से. एक व्यक्ति जो है आज आपका ट्रांसपोर्ट मिनिस्टर है, जो कि रोड्स इतनी फास्ट बना रहे हैं कि और कोई उनको रोक ही नहीं पा रहा है. तो ये दो व्यक्तियों को देख के आपको मानना चाहिए कि ये सर्जरी बहुत सी लाइफ में पॉजिटिविटी ला सकती है. कोई भी रिस्क नहीं है, आपके डॉक्टर से सलाह करिए प्लीज, क्योंकि आप ये मौका मत जाने दीजिए उसके पहले कि आप लाइफ के कॉम्प्लिकेशंस में चले जाए. ये आप प्लीज जरूर हे आपण कॉम्प्लिकेशन वाढवण्या आधी जरूर लठ्ठपणाडी हे मधुमेहावरील दुर्गुण उपचार घ्या आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 9820062040 या नंबरवरती जरूर फोन करा. अपॉइंटमेंट घेऊ शकता पुढील एक महिना सवलतीच्या दरामध्ये सल्ला उपलब्ध आहे त्याचाही लाभ घ्या आणि जरूर आपण लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करा. डॉक्टर लकडावाला आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.